नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनल वर मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे हाडं ठिसूळ होणं। तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय? तर हाडांचं शरीरामधलं एकूण जे वजन पाहिजे त्यापेक्षा ते कमी होणं, हाडांचं वरचं आवरण झिजून हाडं सच्छिद्र होणं, यालाच ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतात। तर हा आजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो। म्हणजे एका पुरुषाला जर ऑस्टिओपोरोसिस असेल तर त्याच्या प्रमाणात 5 स्त्रियांना हा आजार असतो। त्याचं कारण असं की पुरुषांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हा जो हार्मोन आहे तो वयाच्या अगदी 70 ते 80 वर्षापर्यंत तयार होत असतो। तर हा हार्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण स्त्रियांमध्ये अगदीच नगण्य असतं आणि त्यामुळं स्त्रियांमध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतं। तसंच स्त्रियांच्या आयुष्यात विविध कारणांमुळे, जसं की गर्भावस्था झालं, प्रसूती आहे, रजोनिवृत्ती आहे म्हणजेच मेनोपॉज आणि वृद्धावस्था, अशा विविध कारणांमध्ये की जिथं कॅल्शियमची शरीराला खूप गरज असते त्या काळामध्ये जर कॅल्शियम कमी पडलं तर तिला ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागतो। जसं की आता गर्भावस्था असेल तर गर्भावस्थेमध्ये स्त्रीला तिच्या शरीरातून ती जो काही आहार घेते त्याच्यातून तिला बाळाच्या शरीराचं एक पोषण करावं लागतं आणि त्यामुळे तिला कॅल्शियमची कमतरता जाणवू शकते। जसं की गर्भावस्थेमध्ये तिला रोज 1000 ते 1200 मिलीग्रॅम इतक्या कॅल्शियमची गरज असते, म्हणून कुठलाही स्त्रीरोग तज्ञ तिला कॅल्शियमची गोळी ही तिला आहाराबरोबर घ्यायला सांगतात आणि त्याचबरोबर तिने आहारामध्ये दूध, नाचणी हे पदार्थही घेणं गरजेचं असतं। तसंच प्रसूतीनंतरही तिच्या स्तन्यावरच म्हणजे तिच्या शरीरात निर्माण होणाऱ्या दुधावरच बाळाचं पोषण अवलंबून असतं आणि त्या काळात तिला 1500 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते, परंतु जर हा पुरवठा कमी झाला तर तिला ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागतो। तसंच मेनोपॉजमध्ये स्त्रियांच्या गर्भाशयाचं जे अंडाशय असतं, बीजकोश असतात, त्याच्यामध्ये इस्ट्रोजन या हार्मोनची निर्मिती कमी प्रमाणात तयार व्हायला लागते, कारण इस्ट्रोजनमुळे तिच्या शरीरातलं कॅल्शियम व्यवस्थित राखलं जात होतं, परंतु आता तिचं इस्ट्रोजनची कमतरता जाणवल्यामुळे तिला ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं तिची ठिसूळ बनायला लागतात आणि तिला ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागतो। आणि वृद्धावस्थेमध्ये तिचे दात कमकुवत होतात, तिला योग्य पद्धतीने आहार घेता येत नाही आणि इस्ट्रोजनची निर्मिती पूर्णपणे थांबते, म्हणूनच तिला ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागतो। ही स्त्रियांमधली विशिष्ट कारणं आहेत की ती पुरुषांपेक्षा वेगळी आहे म्हणून हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो। त्याच्यामुळे स्त्री साध्या छोट्याशा कारण जरी पडली तरी तिचा हाड फ्रॅक्चर होतो। तेच एखादा मुलगा किंवा तरुण वयामध्ये मुलगी पण असेल किंवा मुलगा आणि एखादा पुरुष जर पडला, अगदी उंचीवरनं पडला तरीही त्यांचं फ्रॅक्चर होत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन आणि हार्मोन्स त्यांना संरक्षण मिळालेलं असतं। आणि इतर कारण काय आहे तर अति म्हणजे चुकीच्या पद्धतीने आहार घेतला, त्याच्यामध्ये कॅल्शियम नसेल तर त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होतं। तसेच रोज कोवळ्या उन्हामध्ये प्रत्येकाने बसायला पाहिजे, त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते आणि व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम पचण्यासाठी शरीरामध्ये खूप गरजेचं असतं। म्हणून आपण रोज मला सांगायचं तुम्हाला की तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये गच्चीवर तुम्ही सूर्यनमस्कार घातले तर तुमचे हाडंही मजबूत होतील आणि कॅल्शियम तुम्हाला मिळेल। तसंच काही वेळेला अनुवंशिक कारण असतं, म्हणजे आपली जर आजी, मावशी, आत्या, बहीण, आई यांना जर कॅल्शियमची कमतरता असेल तर बऱ्याच वेळेला आपल्या शरीरामध्येही कॅल्शियमची कमतरता दिसून येते। तसेच शारीरिक कष्टांचा अभाव, व्यायाम न करणं ह्या कारणांमुळेही ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं। तर कधी कधी अतिशारीरिक कष्ट असतात आणि जे सकस आहार घेतला जात नाही त्याच्यामुळेही आपल्याला कॅल्शियमची डिफिशियन्सी जाणवू शकते। तरुण वयामध्ये जर हिस्टेक्टॉमीचं ऑपरेशन झालेलं असेल, म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून टाकलेली असेल, तर इस्ट्रोजनची निर्मिती कमी होते किंवा बंद होते आणि त्यामुळेही आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सीज म्हणजेच ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागतो। तसेच काही जणांची खूप उंची असते आणि उंचीच्या मानाने वजन नसतं, अशा वेळेला बोन मास डेन्सिटी कमी असते आणि त्यांनाही ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागतो। अशी अनेक कारणं आहेत की त्याच्यामुळे आपल्याला ऑस्टिओपोरोसिस जाणवू शकतं। तर मैत्रिणींनो, तर तुम्ही मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की हा आजार म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षणं तुम्हाला लगेच दिसणार नाहीये, तर तुम्ही फक्त सावध राहा। ह्यासाठीच आपण हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर यात आपल्याला काय काय लक्षणं जाणवतात, तर लक्षणं एकदम जाणवत नाही। या आजाराला सायलंट किलर डिसीज असं म्हटलं जातं, कारण आज हाडं ठिसूळ झालं आणि उद्या आपण डॉक्टरांकडे गेलो असं होत नाही, तर ही 2-3 वर्ष ही प्रक्रिया चालू असतात।
जे काही तुमच्या हाडांचं वजन आहे शरीरामध्ये ते हळूहळू कमी व्हायला लागतं, हाडांचं आवरण झिजायला लागतं, हाडं जी मजबूत टणक दिसतात ती सच्छिद्र म्हणजे त्यांच्यामध्ये असं थोडी थोडी छिद्र पडल्यासारखी दिसायला लागतात आणि मग हळूहळू आपले जी लक्षणं काय जाणवायला लागतात. लक्षणं काय काय असतात की छोट्याशा कारणावरनं तुम्ही म्हणजे उंचीवरनं पडलात का पडलं तर लगेच फ्रॅक्चर होणार, किंवा तुम्ही रिक्षामधनं प्रवास करताय आणि कुठं रिक्षा आदळली किंवा गाडीवरनं प्रवास करताय कारण गाडी आदळली स्पीड ब्रेकर म्हणणं तरी तुमचं मणक्यामध्ये गॅप पडणं किंवा चकती सरकणं किंवा मणक्या माकडहाडामध्ये फ्रॅक्चर दिसणं सहसा हा आजार म्हणजे याच्यामध्ये फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण हे साधारणतः मनगट किंवा मणका ह्या बोन्समध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतं. तर उतार वयामध्ये आपल्या मांडीतलं हाडही फ्रॅक्चर होऊ शकतं, म्हणजे पटकन फ्रॅक्चर होणं किंवा काम करता करता मग थकवा जाणवणं, अशक्तपणा जाणवणं, स्नायू दुखणं, हाडं दुखणं, गुडघे दुखणं, कंबर दुखणं, कमरेतनं वाकायला गेलं तरी कमरेमध्ये लचक भरणं ही लक्षणं तुम्हाला जाणवतात. तर बऱ्याच वेळेला ऑस्टिओ पोरॉसिस आणि ऑस्टिओ अर्थरायटिस म्हणजे संधिवात हे दोन्ही आजार एकदम वेगळे आहेत. त्याचं निदान करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टर तुमचं एक्सरे काढतील किंवा एक्झा स्कॅनद्वारे तुमची तपासणी करतील आणि तुमचं निदान करतील की तुम्हाला नेमका कुठला आजार झालेला आहे. तर त्याकरता आपण वेळीच डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तर याचं निदान कसं करायला पाहिजे, तर निदान करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्ही जेव्हा लक्षणं सांगाल तेव्हा डॉक्टर करतीलच, पण त्याचबरोबर तुमचा एक्सरे काढतील. आजकाल एक्सरे MRI हातूनही याचं निदान होऊ शकतं किंवा एक्झा स्कॅनद्वारे सुद्धा आपल्याला तुमच्या शरीरातलं जे बोन मिनरल डेन्सिटी आहे त्याचं आपण निदान करू शकतो आणि आपल्याला याच्यातनं समजू शकतं. परंतु त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आधी गरजेचं आहे. त्याचा प्रतिबंध आणि उपचार आपण कसे करावे, तर आयुर्वेदामध्ये त्याच्यावर खूप छान उपचार सांगितलेले आहेत. सगळ्यात आधी आयुर्वेदामध्ये पथ्याला खूप महत्व असतं. तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही काय काळजी करू शकाल, तर रोज तुम्ही एक ग्लासभर दूध विदाऊट शुगर, कारण साखर जर आपण त्याच्यात घातली तर तुम्ही जे काही ग्लासभर दूध प्याल तर त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही, कारण जी काही साखर तुम्ही त्यात घातलेली आहे तर ती पचवण्या शरीरामध्ये पचविण्यासाठी आपल्या शरीरातलं कॅल्शियमच उपयोगी पडत असतं, कॅल्शियमच खर्ची पडत असतं. म्हणून साखर न घातलेलं दूध त्याच्यामध्ये वाटलं तुम्ही शतावरी चूर्ण घाला किंवा शतावरी कल्प घाला, पण शतावरी कल्प हा सुद्धा हा कमी साखरेतला हवा. 2 चमचे शतावरी कल्प घालून तुम्ही 1 ग्लासभर दूध तुम्ही घ्या, त्याच्यातनं तुमचं कॅल्शियम चांगलं राखलं जाईल. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, मोडायली कडधान्य, नंतर वांगी, भेंडी, सफरचंद, शेवग्याचा पाला, तीळ, नाचणी, जवस ह्याच्यातूनही आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळू शकतं. कोबी ह्या भाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे तुमच्या आहारामध्ये, आवर्जून तुम्ही ह्या घ्या. शेंगदाण्या चटणीपेक्षा तिळाची जवसाची चटणी ह्याला तुम्ही प्रेफरन्स द्या, ह्याच्यातनंही कॅल्शियम चांगला. आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी खा, शेवग्याच्या शेंगा तुमच्या आहारामध्ये असू द्या. आणि जे मांसाहार करत असतील त्यांनी अंडी, मटण, चिकन, नंतर मासे आठवड्यातून 2 वेळा तुम्ही खा. परंतु बऱ्याचशा कुटुंब ही शाकाहारी असतात, व्हेजिटेरियन असतात आणि अशा वेळी त्यांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम जास्त दिसून येतो. तर अशा वेळी तुम्ही काजू, बदाम, अक्रोड हे तुमच्या आहारामध्ये असू द्या. सुकामेवा म्हणा सुद्धा आपण कॅल्शियम डिफिशियन्सीचा म्हणजे जे टाळू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही आवर्जून आणि त्याचबरोबर 1000 मिलीग्रॅमची म्हणजे 500 ते 1000 मिलीग्रॅमची कॅल्शियमची गोळी रोज तुम्ही एक घ्या. तर ही कॅल्शियमची गोळी सुद्धा तुम्ही आयुर्वेदिक घेऊ शकता. आजकाल बाजारामध्ये आयुर्वेदिक किंवा आम्हीही कॅल्शियम ची गोळी बनवतो तर तीही तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर प्रवाळ भस्म, कपर्तिक भस्म, सुवर्ण भस्म, कुकुटात्मक भस्म ह्या भस्मांद्वारेही तुम्हाला कॅल्शियम मिळू शकतं. तर तेही तुम्ही दुधातून घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि जर तुमचे गुडघे खूप दुखत असतील, तुमची कंबर खूप दुखत असेल, तुमचे स्नायू खूप दुखत असतील आणि लवकर तुम्हाला गोळीने फरक पडत नाही तर अशा वेळेस तुम्ही पंचकर्म उपचारही करू शकता. तर तिक्त क्षीर बसली नावाचा आपण पंचकर्मातला उपचार करून तुमचं हाडांमधील कॅल्शियमची क्षमता वाढवू शकतो, कॅल्शियमची डिफिशियन्सी कमी करू शकतो. ह्याकरता आपण दुधामध्ये काही औषधी द्रव्य उकळून त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून तो बस्ती बनवत असतो. अशा बस्तीचा खूप छान उपयोग आम्ही पेशंटमध्ये बघतो, तुमची क्षमता वाढते. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला वाटेल की
एवढंच तरण का गरजेचं आहे ऑस्टिओपोरोसिस, तर ऑस्टिओपोरोसिस टाळणं खूप गरजेचं आहे कारण शरीरासाठी कॅल्शियमची उपयुक्तता खूप असते. की जसं की स्नायूंचं आकुंचन प्रसरण करणं, एखादी वस्तू घेणं, कुठे चालायला जाणं, टेकडी चढणं, ट्रेक चढणं, जर आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर आपल्याला विविध सहलींना आपण जात असतो, ट्रेक चढत असतो किंवा घरातली कामं आपण व्यवस्थित करत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्नायूंचं आकुंचन प्रसरण करणं, शरीराला रक्ताचा पुरवठा करणं हे कॅल्शियमवर अवलंबून असतं. जर तुमचं कॅल्शियम चांगलं असतं तर हृदयाच्या स्नायूंचं आकुंचन प्रसरण चांगलं होईल आणि हृदयाला रसरक्त पुरवठा व्यवस्थित मिळेल आणि हृदयाद्वारे सर्व शरीराला मिळेल. एकंदरीतच कॅल्शियम हे शरीरासाठी खूपच गरजेचं आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र अशी 7 धातू सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकावर अस्थि धातूचं महत्व विशद केलेलं आहे आणि ह्या अस्थि धातूचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या काळी 50 नंतर आपल्याला हा आजार दिसून येत होता, परंतु आत्ताच्या काळात महिलांमध्ये साधारणतः 32-35 वयामध्येच त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच तुम्हाला जर अशी काही लक्षणं जाणवत असतील तर नक्कीच जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा किंवा आमच्या दुर्वांकूर आयुर्वेदला तुम्ही भेट द्या. तुमच्या समस्या जाणून आम्ही नक्कीच त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करू आणि घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने सकस आहार घ्यायला सुरुवात करा. जर आजचा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पण करा, कारण की मला पुढचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा त्याच्यातून मिळेल. आणि आमचा दुर्वांकूर आयुर्वेदचा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं बेल बटन पण दाबा की तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. जाता जाता शेवटी मी एकच सांगेन, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड फॉलो आयुर्वेदा. धन्यवाद.